सर्वांना जय भारत जय संविधान मित्रांनो नुकतंच वेरीज भिडेवाडा हा आमचा लघुपट पूर्ण झाला त्याची शूटिंग पूर्ण झाली पुणे अहमदनगर आणि पुण्याच्या वेगवेगळ्या वेग भागांमध्ये त्याचं शूटिंग झालं या प्रक्रियेमध्ये जवळजवळ महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातली सगळी मंडळी होती बहुतांश जास्त म्हणूयात आपण चळवळीशी ज्यांचा जवळचा संबंध आहे असेही कलाकार या प्रोजेक्टचा भाग आहेत तर साहित्य सामा सामाजिक आणि या सगळ्या प्रक्रियेमधली मोठी माणसंसुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत इनफॅक्ट संविधान प्रचारक संविधान सा संवादक त्यांच्या त्यांच्या पातळीनुसार ही जी विचारधारा आहे ही विचारधारा पोहोचवण्याचं काम करणारी एक तरुण पिढी या निमित्ताने एकत्रित आली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट व्हेरीज भिडेवाडा पूर्ण केला आणि शेवटच्या एक दिवस पाऊससुद्धा पडला आणि थोडंसं उन्नीस बीस होतंच असतं एक धांदलऊड आली परंतु छान झालं म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे फुटेज आल्या आणि त्या सगळ्या बघितल्या त्याच्यानंतर एक भारी वाटलं की जो जी काही गडबड झाली होती किंवा ज्या शंका कुशंका किंतू परंतु होतं तसं प्रत्यक्षामध्ये नाही झालं त्याच्यामुळे खूप ताकदीचं काम झालं विशेषतः सगळ्या कलाकारांनी सगळ्या सगळ्या कलाकारांनी इतकं सुंदर काम केलेलं आहे काही अगदीच नवीन काही अनुभवी होती काहींनी शिकण्याच्या प्रक्रियेतून याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे या दृष्टिकोनातून काम केलं त्याच्यामुळं प्रत्येकाचं पात्र खूप सुंदर झाले आणि मला सांगायला आवडेल की पन्नास कलाकार आहेत विरीज भिडेवाडामध्ये जे या पूर्ण प्रक्रियेचा भाग आहेत पन्नास कलाकार स्क्रीनवरती पन्नास माणसं दिसणार आहेत वेगवेगळ्या भूमिकेमध्ये पडद्यामागे असणारी टीम वेगळी त्याच्यामुळे एकूणच हा प्रोजेक्ट सर्व दृष्टिकोनाने एक महत्त्वाचा झालेला आहे भिडेवाडाचा प्रश्न घेऊन काम करणारी बरीच मंडळी आहेत तुम्हालाही माहिती आहे आणि ते सातत्यपूर्ण काम चालू आहे परंतु कुठंतरी त्याला यश मिळत नाही किंवा वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये ते रखडलं जाते ते का रखडलं जाते याच्या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार करून आणि देशातली मुलींची पहिली शाळा त्याच ती नेमकी कुठे आहे त्याचं अस्तित्व काय बहुतांश जणांना आजही बिडेवाडा माहीत नाही ही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे एकूण राजकीय कचाटा आणि या, या सगळ्यामध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे पण निश्चितपणे आपल्या देशामध्ये काही प्रश्नांना इतकं महत्व दिलं दिलं जातं की जे गरजेचे नसतात अशा वेळेस हे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावं तो प्रश्न निकाली लागावा याच्यासाठी शक्य असतानाही प्रयत्न का केले जात नाहीत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आंदोलन मोर्चा हे होतच राहील त्याबद्दल दुमतच नाही किंवा जसा ही कलाकृती तयार झाली अशा अनेक कलाकृती येत राहतील परंतु व्हेरीज भिडेवाडाच्या माध्यमातून फक्त भिडेवाड्याचा प्रश्नच नव्हे तर त्या अनुषंगानं एक शैक्षणिक चळवळ हे आपलं क्रांतीचं मुक्तीचं लँडमार्क जे आहे त्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये आमचे मित्र अमोल घाटविसावे ज्यांनी संपूर्ण एकूण प्रक्रिया मोठी मोठी प्रक्रिया त्यांनी खूप जबरदस्त पद्धतीने हँडल केली प्रोडक्शन सांभाळणं आणि विद्रोही साहित्य विचार मंच त्यांचा जो आहे त्याच्या माध्यमातून ती एक टीम तयार करणं आणि या प्रक्रियेला दिवसेंदिवस कशा पद्धतीने झटत राहणं ह्या गोष्टी खूप जबरदस्त पद्धतीने हँडल झालेल्या आहेत आणि त्यांची भूमिका सुद्धा आहे यामध्ये संजली गायकवाड ही मुंबईची आर्टिस्ट आहे तिनेही याच्यात भूमिका केली लहानपणीच्या सावित्रीच्या भूमिकेमध्ये ते आहे कडू आमची सहकारी गेल्या अनेक वर्षापासून आम आम्ही कवितेच्या माध्यमातून एकत्रित आहोत स्वातीने एक लीड पात्र साकारलेलं आहे आणि ही या चळवळीमध्ये जी या बिडेवाडा प्रक्रियेला घेऊन जी काम करणारी टीम आहे त्यापैकी मुलींचं नेतृत्व स्वातीने केलेलं आहे अर्चना मोहिते मयुरी मोरे तन्वी जगताप मधुरा खाडे या सुद्धा भूमिकेमध्ये आहेत आकाश पवार शाहीर आकाश पवार आपल्या विरीज भिडेवाडाचं संगीत गाण्याचं संगीतसुद्धा आकाश करतोय आकाश चळवळीमध्ये आहे तुम्ही तुम्हाला माहिती असेल आकाश भूमिकेमध्ये आहे महेश माने निखिल सुकरे मी स्वतः पण आहेच आहे त्यानंतर ओम कदम आहे मानस साने आहे त्यानंतर रोहित जगताप शीतल भंडारे संविधान प्रचारक ही सगळी तरुण पिढी त्यामध्ये आहे आमचे मित्र नितेश रन रणदिवे यांनी प्रोडक्शनची खूप महत्त्वाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली पाहुण्या भूमिकेमध्ये सामाजिक समाजसेविका सत्यभामा सौंदरमल आहेत साहित्यिक बाबासाहेब सौदागर आहेत डॉक्टर सतीश इंदापूरकर आहेत शीतल यशोदरा जी संविधान संवादक आहे तीसुद्धा पाहुण्या भूमिकेत आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला सातत्याने सपोर्ट केला असे निर्मते दिग्दर्शक अशोक सूर्यवंशींची याच्यामध्ये मोलाची साथ आहे भूमिका आहे आमचे आदरणीय बाळासाहेब कदम ते सुद्धा या प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचे आहेत बाकी प्रकाश घोडगे आमचे मित्र ते आहेत सुभाष गवळी आहेत या सगळ्या असिस्टंट आणि इतर गोष्टी महेंद्र या आमच्या मित्राने इंटरनली पाहिलेल्या आहेत सोबत इतर रोज येणारी सगळी माणसं कायमच सोबत होती त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना भूमिकेचा अजून आपली एक लहान प्रिया जी आहे ती तिने भूमिका केली स्वाती पाटील यांची भूमिका आहेच प्लस त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणूनसुद्धा जबरदस्त काम केलं आहे जनता विद्यालयाच्या रुपाली मॅडम आणि ती एकूण सगळी शाळा वगैरे महिला त्यांनी अरेंज करून दिल्या त्यांचं ॲक्च्युल खरं तर आभार हे शीतल यशोधराच्या माध्यमातून झालं राजवैभव शोभा रामचंद्र हा सुद्धा शूटिंगमध्ये होता उपस्थित राहिलेला त्यानंतर अनिता कासार यांची सुद्धा एक पाहुणी गेस्ट भूमिका आहे त्यानंतर डॉक्टर स्वप्नील चव चौधरी सॉरी डॉक्टर स्वप्नील घाटगे यांची देखील त्याच्यामध्ये भूमिका आहे लोकेशन्सच्या वेगवेगळ्या भागातून अनेकांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे शूटिंगच्या दरम्यान बरीच मंडळी येत होती जात होती आमचे वाचनवेलचे गणेश पनसोडे सरसुद्धा शूटिंगच्या त्या ऐकून प्रक्रियेमध्ये आले होते रंजना कांबळेसुद्धा या प्रोजेक्टचा भाग आहे त्यांनी पाहुणी भूमिका केली आहे आळंदीचे ज्ञानेश्वर बोरुडे महाराज यांचा देखील भूमिकेमध्ये सहभाग तसे आहे तसेच गझलकार डॉक्टर नंदकिशोर दामोदरे यांची अतिशय महत्त्वाची भूमिका यामध्ये आहेच आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा पाठिंबा त्यांचा आम्हाला सगळ्याला राहिलेला आहे अहमदनगरचे विश्वनाथ गाठविसावे ती सगळी पिंपळगावची शाळा शिक्षक मुख्याध्यापक असा एक सगळा मोठा मॉब तसं जर पाहिलं गेलं ना तर दोनशे अडीचशेच्या पुढे माणसं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि ज्या ठामपणे की ज्या पद्धतीने या विषयाला आम्ही हात घालण्याचा प्रयत्न केला त्या ताकदीचा होईल असा मला व्यक्तिगत तरी विश्वास आहे बाकी लवकरच लवकरच म्हणजे दोन जानेवारीला आपण याचं प्रीमियर करणार आहोत आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं वेरीज भिडेवाडा हा यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल लोकशाहीर संभाजी भगत आणि ऐश्वर्या पवार हे दोघंजणं या प्रोजेक्टमध्ये गाणं गाणार आहेत अप्परमध्ये आम्ही हे सगळे एक साधारणपणे आठ दिवस एकत्रित होतो खूप मजा आली सगळे साहित्यिक कलावंत सामाजिक कार्यकर्ते किंवा चळवळीचा अभ्यास असणारे जाणीव असलेली अशी माणसं त्याच्यामुळे कविता आणि हा सगळा एन्जॉय कंटिन्युअसली होत राहिला त्यामध्ये सूर्यवंशी सर स्वाती पाटील त्याच्यानंतर आपले सॉरी स्वाती कडू ह्या हे अनुभवी होते त्यांनी आणि याच्यामध्ये काम त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला या प्रक्रियेमध्ये आणि विशेष ही सगळी जी एक बाजू आहे ती अमोल सरांनी अमोल घाटविसावे यांनी खूप महत्त्वपूर्ण आणि जबरदस्त पद्धतीने मधुरा खाडेंची याच्यामध्ये भूमिका आहे मधुराताईंनी एक मोठी जबाबदारी याच्यामध्ये सांभाळली आणि या एकूण प्रक्रिया आता वेरीज भिड्यावाडा काय आहे नेमकं का काय याच्यामध्ये दाखवण्यात आलं याच्याबद्दल तर मी बोलणार नाही परंतु मला याच्यातून एकच सांगायचं आहे की भिडेवाडा एक स्थळ नाही आहे फक्त ती एक विचारधारा आहे आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे आपलं योगदान त्यामध्ये असलं पाहिजे अर्थात दैनंदिन प्रश्न खूप आहेत कोणाला वेळ नाही आहे आणि आत्ताचा काळ एवढा भयानक आहे की, की म्हणजे भुकेसाठी वन वन होते त्यावेळेस असे प्रलंबित प्रश्नांकडे कोण पाहणार परंतु आपली एक जबाबदारी आहे ही जबाबदारीसुद्धा विसरता कामा नाही बाकी मग नवीन मानस तन्वी यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हे सांभाळून घेतलं आणि एकूणच हा लवकरच व्हेरीज भिडेवाडा लघुपट आपल्या भेटीशील हस्ते परस्ते अनेकांनी याला सहकार्य केलेलं आहे अनेकांनी या प्रक्रियेमध्ये गेल्या साधारणपणे एक दीड वर्षापासून मी याच्यावरती अभ्यास करतो आहे विचार करतो आहे लिखाण आणि या सगळ्या गोष्टी परंतु प्रत्यक्षात ते उतरलं फायनली शूट झालेलं आहे आणि आता प्रोजेक्ट एडिटिंगला आणि ही सगळी कलाकुसर ज्यांच्या कॅमेऱ्यातून कैद झाली अतिशय लाईट्स आणि या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने हाताळ्यात आमचे मित्र प्रशांत कांबळे यांनी हे ओ पी आणि डी ओ पी म्हणून जबाबदारी पार पाडली आणि या प्रक्रियेमध्ये माझा भाऊ किशोर यांनी सुद्धा एक मोठं योगदान दिलं पडद्यामागे धावपळ केली आणि एक सुंदर पद्धतीने थोडंसं उन्नीस बिन्नीस होत हमरी तुमरी करत आणि एक मजा मस्ती करत अतिशय सुंदर पद्धतीने प्रोजेक्ट पूर्ण झाला श्रीराम वरकले रामहरी वर्कले सर यांची एक त्याच्यामध्ये गेस्ट भूमिका आहे आणि इतकं सुंदर काम केलं आहे की भिडेवाडा झाला पाहिजे त्यांची जी बोलण्याची लकब आणि या सगळ्या गोष्टी एक नंबर आहेत म्हणजे जबरदस्तच आहे सगळ्यांची कामं खूप छान झालेली आहेत आणि ही चळवळ ही प्रक्रिया आपल्याला थांबवायची नाही एखादी कलाकृती तो विषय मांडत असते परंतु कलाकृतीच्या पुढे जाऊन किंवा त्याच्या बाहेर येऊन आप अप, आपण त्या प्रश्नांना एक पाठिंबा दिला पाहिजे पुशअप केला पाहिजे के कारण की एकूण महात्मा फुले सावित्रीबाई फुले हे सगळे महामानव यांनी केलेलं कार्य आपण ज्या स्टेजवरती आहोत त्याच्यामागे याचं खूप मोठं पाठिंबा आहे मार्गदर्शन आहे आणि विरीज भिड्यावाडाचं जे कथानक आहे ते आत्ताच्या जनरेशनचं आहे म्हणजे भिडेवाडा तेव्हाही होता आत्ताही आहे परंतु आत्ताची स्थिती आत्ताच्या जनरेशन यंग जनरेशनच्या माध्यमातून जी म आत्ताचे जे तंत्र आहे जे डेव्हलपमेंट आहे जे जी प्रगती आहे जी जागतिकीकरण आहे ते स्वीकारलेले आहे आणि ते स्वीकारलेलं असताना आपला नेमका एम काय आहे आपला हेतू काय आहे ह्या हेतूच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून चालत राहणारी ही पिढी आहे परंतु त्यांना एक सामाजिक जाणीव आहेत आणि या जाणिवांना सोबत घेत एक तरुण पिढीने उभं केलेलं ही कलाकृती आहे मी विनंती याच्यातून हे करणार आहे की जास्तीत जास्त आपल्याला पब्लिसिटी करायची आहे पोस्टर्सच्या माध्यमातून टीजरच्या माध्यमातून ट्रेलरच्या माध्यमातून सोशल मीडियावरती तुम्हाला जसं काही शक्य होईल जेवढं काय करता येईल तेवढं शेअर करणं असेल मित्रांना पाठवणं असेल किंवा तो विषय जास्त जास्तीत जास्त कशा पद्धतीने लांब लांब पाठवता येईल याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत आम्ही कथानक पात्र लोकेशन्स या बाबतीने एक मोठा मोठ्या प्रमाणावरती करण्याचा प्रयत्न केला जसं जमल तसं केलेलं आहे निश्चितपणे चांगलंच झालं परंतु आता त्याला पुढे पाठवण्यासाठी तुम्हा सगळ्यांची आम्हाला निश्चितपणे गरज आहे आणि तुम्ही आमच्यासोबतच आहात सगळे असा एक स्ट्रॉंग विश्वास आहे जसजशी प्रक्रिया पुढे जाते आता एडिटिंग डबिंग म्युझिक आणि मग गाणं आणि टीजर ट्रेलर प्रीमियरचं एकूण पत्रकार परिषदा आणि असा उत्साह असणार आहे त्याच्यामुळे ही प्रक्रियेला आपण क कंटिन्युअस सातत्यपूर्ण सोबत राहायचं आहे बिडेवडाशी रिलेटेड कसल्याही आपल्या प्रॉडक्शनच्या पोस्ट असतील पोस्टर्स असतील या सगळ्या तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत शेअर आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढं काही तुम्हाला शक्य आहे तेवढं निश्चितपणे कराल असा एक आशावाद आहे आणि जर एक सामूहिक पद्धतीने पाठबळ असलं तर निश्चितपणे आवाज करायला मोठी ताकद मिळते अविनाशभाई इंगळे पुस्तकवाले त्यांच्या त्यांचंही याच्यामध्ये खूप मोठा सपोर्ट मिळालेला आहे संजय साबळे आमचे मित्र त्यांचाही याच्यात म्हणजे सगळ्यांचं छोट्या 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 पद्धतीने मोठं तशी एक स्ट्रॉंग प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाकी मी तरी स्वतः शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे त्याच्यामुळे छोट्या मोठ्या थोड्याफार चुका निश्चितपणे झाल्या असतील आणि त्याचं आकलन स्वतः करून त्याच्यामध्ये बदल करणं जसजशा जस प्रोजेक्ट केले तसतसं एक शिकायला मिळालं नवीन नवीन माहिती मिळाली म्हणजे सुगंधा दीक्षा सदाफुली आणि आता बिडेवाडा की हां आपल्याकडून राहिलं आहे काय आपण चुकलोत कुठे आणि नंतरच्या याच्यामध्ये त्या गोष्टी होणार नाहीत याची निश्चितपणे काळजी जरी घेतली तरी सगळा पाऊस आणि या सगळ्या गोष्टी बाकी शिकण्याच्या प्रक्रियेत असल्यामुळे थोडंफार उन्नीस बिन्नीस बजेट आणि बऱ्याच बाजू असतात परंतु ते आताही हा प्रश्न लावून धरला या प्रश्नावरती काहीतरी केलं याच्यासाठी मला वै व्यक्तिगत आणि माझ्या संपूर्ण टीमचं एक अभिमान आहे ज्या काळामध्ये मनोरंजन किंवा एक तीस तीस सेकंदाच्या रील्सला महत्त्व आहे किंवा मिलियनमध्ये बघितलं जातं ज्याला काही कंटेंट नसतो अशा काळावधी कालावधीमध्ये आपण अपन, आपली जबाबदारी ओळखून काहीतरी काम करण्यासाठी ही सगळी टीम सोबतील आहे याच्यापेक्षा मला वाटतं मोठं काय असू शकतं त्याच्यामुळे माझी सगळी टीम माझ्या टीममधला प्रत्येक कलाकार आणि पडद्यामागच्या हो असलेल्या प्रत्येक माणसाचं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान आहे प्रत्येक व्यक्ती कंटिन्युअसली धावत राहिलेला आहे अगदी मशीनसारखं का काम झालं आहे कमी दिवस मोठी संख्या लांबलांबची लोकेशन्स आणि या सगळ्यामध्ये तितक्याच ताकदीनं काम केलं त्याच्यामुळे या टीमला मी सलाम करतो या सगळ्यामध्ये कसलीही अपेक्षा न ठेवता या सगळ्यांनी काम केलं त्याच्यामुळे आता प्रोजेक्ट पोचवण्यासाठी अर्थात तुम्ही सगळेजण आहात तुम्ही सपोर्ट कराल हा एक आशावाद आहे आणि लवकरच तर आपण भेटूयात पेरीज भिडेवाडाच्या माध्यमातून ही स्थळ नाही आहे ही विचारधारा आहे बिडेवाडा इज नॉट ओनली लोकेशन भिडेवाडा इज अ थॉट आणि विचारधारा आपल्याला पोचवायची सो लवकर भेटूयात थँक्यू